महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी 12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून जिल्हाभरातून 19,924 विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. कॉपीसह अन्य गैरप्रकारांचा आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 9 भरारी पथकाची नेमणूक केली आहे. 19 मार्चपर्यंत चोख बंदोबस्तात परीक्षा होईल. यासाठी सर्व त्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. जिल्ह्यात छात्र केंद्रावरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. परीक्षा भय व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्रनिहाय बैठी पथक नियुक्त केले आहे. याशिवाय 9 विशेष भरारी पथके राहतील. कॉपी बहाद्दर व केंद्रावर होणाऱ्या गैरप्रकारावर नियंत्रणासाठी इंग्रजी आणि गणिताच्या पेपर चित्रीकरण करण्यात येणार आहे. अनुसूचित प्रकार घडू नये, विद्यार्थ्यास शांततेत पेपर सोडवता यावा यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. 100 मीटर अंतरावर प्रवेश बंदीही करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत व्हाव्या यासाठी शिक्षण विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रात बैठे पथक राहणार आहे. भरारी पथकासह जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकाचेही पथक केंद्रांना आकस्मिक भेटीत देऊन पाहणी करणार असल्याची शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती दिली.